नमस्कार, एसआरबी न्यूज मध्ये आपले स्वागत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ माननीय माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हार येथील जनसेवा कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात नागरिकांनी काळे झेंडे, काळे मास्क, हाताला काळे रिबीन बांधून राज्य सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला। यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन देखील करण्यात आले। यावेळी प्रवरा बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक सेठ आसावा यांनी निषेध व्यक्त केला। डॉक्टर भास्करराव खर्डे माजी चेअरमन कारखाना, भाऊसाहेब खर्डे उपाध्यक्ष देवालय ट्रस्ट भगवती माता, अशोक सेठ आसावा उपाध्यक्ष प्रवरा बँक, बाबासाहेब राऊत संचालक प्रवरा बँक, रावसाहेब कमळाजी खर्डे सरपंच कोल्हार भगवतीपूर, दत्तात्रय खर्डे संचालक कारखाना धनंजय दळे, स्वप्नील निबे संचालक, संभाजीराव देवकर, भास्कर दिगंबर, रमेश बर्डे झेडपी सदस्य, सुनील शिंदे भारत अत्रे पंचायत समिति सदस्य, अमोल थिटे, प्रशांत खर्डे, वसंतराव मोरे, ज्ञानेश्वर खर्डे कोल्हार बुद्रुक उपसरपंच, भाऊसाहेब दळे, विलास खर्डे दगडू बोरुडे, धनंजय लोखंडे, प्रवीण भनगे, इद्रिस शेख, सुनील बोरुडे, गोरख खर्डे, राजेंद्र खर्डे, संतोष लोखंडे, प्रणाप खोसे, अजय देवकर, नितीनराव देवकर, बाप्पा भाई शेख, आशीष भगत आदींसह कार्यरत उपस्थित होते। ठाकरे सरकार, ठाकरे सरकार। आताच्या राज्य सरकारचे कोरोना व्हायरसच्या या प्रादुर्भावामध्ये गेले 3 महिन्यापासून जे ब्लॉकडाऊन असल्यामुळे सगळा त्यांचा निषेध करण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यावर पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे मी या राज्य सरकारचा जाहीर निषेध करीत आहे। ओके, महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत आणि निषेध करण्यामागचं कारण म्हणजे ते असं आहे की आता आज जवळजवळ 2 महिन्याच्या पुढे कालावधी होऊन गेलेला आहे। लॉकडाऊन ज्या उद्देशानं भारत सरकार डिक्लेअर केलं होतं आणि बाकीचा राज्याचा विचार करता आपल्या महाराष्ट्र राज्याम या बाबतीत एकदम अपयशी ठरलेलं आहे। 2 महिने सर्वपक्षीय लोकांनी अतिशय सहकार्याची भावना या महाराष्ट्र सरकारला केली, त्याच्यातून उद्देश हाच होता की बुवा सर्व मिळून आपण या कोरोनाला हद्दपार करू आणि लोकांचे शक्यतो हाल होऊ द्यायचे नाही, हा त्यामागचा उद्देश होता। परंतु तो जो उद्देश आहे तो काही सफल झालेला नाही। आज आपण बघतोय मीडियाच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून की संपूर्ण भारतामध्ये जे कोरोनाबाधित जी संख्या आहे त्याच्या जवळजवळ 50% ही संख्या आज महाराष्ट्रामध्ये आहे। ज्यावेळेला 50-60-100 लोक होते त्यावेळेला हा लॉकडाऊन केलेला आहे आणि आज अशी परिस्थिती झाली जवळजवळ 50,000 अवतीभोवती या कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत आज लॉकडाऊन एकदम फ्री झालेलं आहे। म्हणजे आजच शासनानं असं डिक्लेअर केलं आहे की सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडं राहतील, सर्व सेवा सुरू होतील आणि एकीकडे असं त्यांनी घोषणा केली आणि एकीकडे 50,000 पुढे कोरोनाबाधितांची संख्या झालेली आहे। म्हणजे आज हे सगळं जनतेवर त्यांनी सोपवून दिलेलं आहे, इथून पुढे तुम्ही आणि तुमचं काम तुम्ही बघा, काय झालं काय करायचं ते तुम्ही ठरवा। आता अशा पद्धतीनं करून चालत नाही आणि आपल्याला काय खास करून बाबा उद्देश करणं, त्यांचा निषेध करायचा, त्यांना अडचणीत आणायचं, त्यांना असहकार करायचा हा उद्देश नाही, परंतु सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या आरोग्याचा सगळ्याचा विचार करून खऱ्या अर्थानं ते व्हायला पाहिजे होतं, पण ते झालेलं नाही आणि म्हणून आज आपण सर्वजण इथे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज आपण कोल्हार भगवतीपूरच्या वतीनेही या इथे आज कार्यालयाच्या इथे आज कोल्हारमध्ये कर्फ्यू असल्यामुळं संपूर्ण अंगणामध्ये जो कार्यक्रम करायचा तो शक्य नसल्यामुळं आज इथे आम्ही कार्यालयाच्या समोर येऊन हा निषेध व्यक्त करतो आहोत आणि याची महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी। अजूनही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांना बोलावून आणि याच्यातून कसा मार्ग काढला पाहिजे हा त्यांनी इथे उद्देश ठेवला पाहिजे, तर एवढंच या निमित्ताने सांगेल। आणि आजच तुम्ही आता आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलं असेल की भारत सरकारचं इतकं चांगलं काम असताना मोदी सरकारचं की इतर देशाच्या तुलनेमध्ये आज आपल्या देशामध्ये खूप कोरोनाबाधितांची संख्या खूप कमी आहे। 1 लाख म्हणजे तशी काही फार नाही,
असं असताना देखील सुद्धा आज संपूर्ण भारतातल्या विरोधी पक्षाचे प्रमुख सर्व कार्यकर्ते यांची बैठक आज दिल्लीमध्ये त्यांनी आमंत्रित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारचं काम चांगलं नाही, खूप हाल झाले लोकांचे, अशा पद्धतीचं पुढच्या दृष्टीने त्यांचं काहीतरी नियोजन आहे, त्याचा निषेध करायचा. म्हणजे एकीकडे चांगलं काम असताना जिथे काम चांगलं नाही त्याच्या बाबतीत काही बोलायचं नाही आणि जिकडे काम चांगलं आहे त्याच्या बाबतीत विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी एकत्र येऊन घ्यायची हे काही योग्य वाटत नाही, हे सुसंगत नाही, तेव्हा त्याचाही आम्ही निषेध करतो. आणि या निमित्ताने जे काही मनोगत आहे आमच्या कोल्हार भगवतीपूरच्या वास सर्वांच्या वतीने हा निषेध आहे आणि प्राथमिक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी हा इथे हा निषेध व्यक्त करतो. जय हिंद. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.